सत्ता संघर्षाचा निकाल येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये लागण्याची शक्यता, सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांचीही धाकधूक वाढली. पक्षांतर बंदी कायद्यानुसार निकाल आल्यास सरकार कोसळणार, पटोलेंचं भाकीत, तर सरकार कोसळणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास. पक्ष पुढे घेऊन जाणारं नेतृत्व उभं करण्यामध्ये शरद पवार अपयशी, शिवसेनेच्या मुखपत्रातून परखड मत व्यक्त. शिंदेंकडे लक्ष ठेवलं असतं तर शिवसेनेमध्ये फूट पडली नसती, छगन भुजबळांचा खोचक टोला. शिंदे फडणवीस सरकारच्या काळामध्ये बदल्यांसाठी रेड कार्ड, अजित पवारांचा हल्ला बोल, तर आरोप नको, पुरावे द्या, शंभूराज देसाईंचं आवाहन. मवियाच्या कार्यकाळात मंत्रालयामध्ये हजारो दारूच्या बाटल्या सापडल्या, मंत्री मंत्रालयातच बसायचे, सुधीर मुनगंटीवार यांचा गंभीर आरोप. भाजपनं तुम्हाला फौजदाराचा हवालदार केला, जयंत पाटील यांचा फडणवीसांवर पलटवार, तर निवडणुकीच्या काळातील वक्तव्य गांभीर्यानं घ्यायची नसतात, अजित पवारांची प्रतिक्रिया. साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांच्या विरोधामध्ये ईडीकडून आरोपपत्र दाखल, उद्या पुन्हा सुनावणी, अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता. अमरावतीतल्या चांदूर बाजार परिसरामध्ये एसटी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, 30 ते 40 प्रवासी जखमी, काहींची प्रकृती गंभीर. आणि 13 वर्षांमध्ये तुळजा भवानीच्या श्रीमंतीमध्ये 10 पटीनं वाढ, देवीच्या दानपेटीमध्ये तब्बल 240 कोटी, तर शिर्डीचा कायापालट होणार, 52 कोटींचा विकास आराखडा मंजूर.